57 मिनिटं झालेली आहेत. फक्त पहिल्या इनिंग साठी आपल्याला 20 मिनिटं दिली जातील. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. विजय स्पोर्ट कानपे संघ आणि खेळाडूंनी देखील खेळाडू कक्षामध्ये अगदी शिस्तबद्ध बसून घ्यायचंय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या मना. हॅलो बाबू थोडा डिस आहे थोडा. हॅलो. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कला 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाला आतार्थाच्या स्पर्धेला प्रारंभ करतोय. त्यानंतर खऱ्या अर्थानं आज खंडोबारायाचा दिवस आहे. अग्री आणि कोळी समाजाचा आराध्य दैवत खंडोबाराया यांना देखील साष्टांग नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. दोन संघामधून मित्र या ठिकाणी नाणेफेक देखील झाली. नाणेफेकचा कौल लागतोय. विजय स्पोर्ट खानपे संघाच्या बाजून प्रथम स्वीकारलं जातं. क्षेत्ररक्षण सालाली मग गोलंदाज आपण पाहतोय. जीतू वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या पतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज जीतू तर सलामी जोडी आपण पाहतोय. मनीष आणि नॉन स्ट्राईक साठी मनोज पाटील. ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. षटक क्रमांक पहिलं जीतू याच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू पेस करतो. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका थोडासा आपटेकर पद्धती चेंडू ऑन साइडचा चांगला फटका आपण मनीषाच्या बॅट मधून पाहतोय. क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक चौकार पहिल्या चेंडूवर घनागती असा प्रहार. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. थोडासा आपटेकर पद्धती चेंडूचा फलंदाज शपथ झाला. ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून पाहिला आणि या चौकारनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करणारा फलंदाज मनीष याला आपण मैदानावरून पाहिलं. संघाची धावसंख्या बिनबाद 4 बरोबर 10 वाजलेले आहेत आणि पहिला चेंडू पडलेला आहे. 20 मिनिटांनी आपल्याला पहिली इनिंग कम्प्लीट करायची आहे. धन्यवाद. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू पण वाईट चिकून करतोय. कमांतर धावणे संघात धावसंख्या 5 पोहोचते. बघा मित्र सकाळचं सत्र पहिला सामना आज युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक देखील या स्पर्धेला जॉईन झालेले आणि प्रेक्षकामध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आपण पाहिलात. पंच वाईटचा इशारा करतात. एक दवेचा निर्वाळा धावसंख्या एकाने पुढे सरकते. 36 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर जीतू याच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ख्याती आहे रवींद्र तरे सर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला आणि खास करून दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद रवींद्र तरे सर. हॅलो. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. एक दवेचा निर्बळ धावसंख्या कारण पुढे सगळे धावसंख्या होते ती 8. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्त्री षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर जीतूच्या माध्यमातून पाहतोय. सकाळच्या सत्रामधून पहिला सामना उद्घाटन सामना आजच्या दिवसातील दोन दिग्गज संघामध्ये एका बाजूला आपण पाहतोय. विजय स्पोर्ट्स खानपे विपक्ष कालिका माता खारबा. फलंदाज थोडासा शपल झाला होता. पुन्हा एक दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निश्चित थोडासा आपटेकर पद्धती चेंडू होता. ज्या पद्धतीने चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेता आला नाही. नॉस्टकर फलंदाज थोडासा नाराज. मनीष
क्रिकेट फेस्टिवल 2022 या स्पर्धेमधून तुम्हा सर्वांचं पुनः एकदा मनापासून स्वागत। कालिका माता कलवार आयोजित कालिका चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतो। स्पर्धेचा शेवटचा अंतिम अखेरचा दिवस आणि अखेरच्या दिवसामधून रंगतो हा पहिला सामना दोन दिग्गज संघांमधून जेतू अतिशय चांगला चेंडू ऑनसाइडचा फटका देखील सुरेख आहे। चेंडू डीप मध्ये जातो एक धावगणीची संधी एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 9। लेफ्ट एंड राइट कॉम्बिनेशन कारण है थोड़स वारंवार क्षेत्ररक्षण मध्ये थोड़स बदल के क्षेत्ररक्षण की व्यूहरचना जर आप शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट डीप गली शॉर्ट एक्स्ट्रा कवर अतिशय चांगला फटका मनीषा बैट मधुन चेंडूला सरल बेल्ट खेल का चेंडू जो बैटिश लॉन्ग लॉन्ग सरल सीमा बाहर जा रहा अतिशय दमदार चौकार चेंडू की लाइन देखी अतिशय चांगल पद्धति रीड के लिए होती। मिडिल ऑफ बैट चेंडू घेंडूला सरल सीमार बाहर मनाची बक्षीस ठेवल्यानंतर क्रिकेट चाया स्पर्धेला क्रिकेट चा महासंग्राम रंगलाय कलवार गावाच्या मैदानाला चला चला हो जाऊया कालिका माता धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। मान्य श्री प्रकाशजी मात्रे आणि मान्य श्री नरेशजी मात्रे मान्यवर कक्षामध्ये की मान्यवर मंडळी त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान श्री चिंतामण पाटील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंच दापोडे वीर ताणी दापोडे संघाचे कॅप्टन चिंतामणजी पाटील यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। मी प्रकाशजी मात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मंचावर करायचे। षटक क्रमांक पहिले संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 ही सुरुवात आहे। तर व्यासपीठावर मंचावर स्वागत आणि सन्मान होतो वीर ताणी दापोडे संघाचे कॅप्टन आणि माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दापोडे सन्माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील या मान्यवरांचं केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित वीर ताणी दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर सन्माननीय मनोजजी पाटील समाजसेवक दापोडे यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करायचं। मी नरेशजी मात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करायचंय। सन्माननीय मनोजजी पाटील वीर ताणी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर गावाचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। नरेशजी मात्रे यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित वीर ताणाजी दापोडे या संघातील सर्वात महत्त्वाचा उत्कृष्ट अष्टपैलू असा खेळाडू आणि खास करून वीर ताणाजी क्रीडा मंडळाचे सन्माननीय जे सचिव आहेत ज्ञानदेव पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। मी प्रकाश मात्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करायचंय। स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं मान्य श्री नामदेव ज्ञानदेव पाटील वीर तानाजी क्रीडा मंडळाचे सन्मानचे सचिव आणि दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री नितीनजी पाटील मी मुकेश पाटील यांना विनंती करतो आपण नितीन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं। खऱ्या अर्थाने वीर ताणे दापोडे संघाचे मुख्य एसटी रक्षक नितीन पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचंय। वीर ताणी दापोडे संघातील एक सर्वात महत्त्वाचा खेळाडू आणि खास करून एसट्यांच्या मागे काय कमालीचं काम ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो एसटी रक्षक म्हणून सुप्रसिद्ध आहे एक उत्कृष्ट एसटी रक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे वीर ताणी दापोडे संघाचा नितीन पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं। धन्यवाद। तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी। षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर धावसंख्या आहे ती 18 गोलंदाज मनोज
चेंडूला सुंदर सुपचा फटका आपण पाहतो, चेंडू स्पाइन सीमाकडे ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मात्र चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर चौकार, चौकार संघाचा धावसंख्या 4 ने पुढे सरते, धावसंख्या होती 22। कमालीची फलंदाजी करताना मैदानामधून आपण डॉक्टर मनीष, खऱ्या अर्थाने डॉक्टर मनीष अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचे खेळाडू आहेत, बेस्ट टेक्निक बॅट्समन आहेत, तालुका क्रिकेट कालिका माता खारभाव या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर, या मैदानामधून आपला एफर्ट्स आपली एक कामगिरी दाखवताना कमालीची फलंदाजी सध्या त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मनोज राटामोरचा मारा स्ट्राइक रोटेट करतोय डॉक्टर मनीष, या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस होता मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नाही, मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता, निश्चित थोडासा अपटेकर पद्धती चेंडूचा फलंदाज शपाजाला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला, एक निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे ती 22। जगदीशाचं मी कौतुक करेन, खरे अर्थाने अतिशय प्रतिमोत्कृष्ट झाले, त्याच्या माध्यमातून कलेक्ट झाला महत्वाचा फलंदाज मनीष अबाद झाला। नेक्स्ट बॅट्समन संजय, खरे अर्थाने या ठिकाणी कौतुक करेन मी सचिव साहेबांचं, एक चांगल्या संघाची उभारणी देखील त्यांच्या माध्यमात आपण पाहिली। नेक्स्ट बॅट्समन संजय येतोय, पुन्हा एकदा गोलंदाज गुंजा मार्गावर बोढ्यावर पंचाना क्रॉस करतो, राईट अमोरचा मारा स्ट्राइक रोटेट करतो, न्यू बॅट्समन न्यू पॅटर्न न्यू सॅम्पल न्यू ब्रँड संजय, चेंडूला सुंदर मुखचा फटका आपण पाहतोय, थोडंसं थांबवताना क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतो, खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय लॉंग लेग सीमा आरसे बाहेर चौकार, फक्त ऑन साइडला चेंडूला दिशा देण्याचं काम केलं फलंदाजाने, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला, चौकार आला फलंदाज संजयच्या बॅटमधून, आणि या चौकारानं कालिका माता खारभाव संघ पोचतोय 26 या धावसंख्येवर। आयोजन केलंय छान, आयोजन केलंय छान, या मंडळाची आहेत पोर सारी आरी रणझुंजार, आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार, ग्रामस्थ मंडल कालवार गावाचा सकार्य हाय लक मोलाचा, ग्रामस्थ मंडल कालवार गावाचा सकार्य हाय लक मोलाचा, चला चला हो जाऊया कालिक्रमाचा। तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते, वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं, गोलंदाज जगदीश, अतिशय खराब चेंडू आणि जबरदस्त प्रहार देखील आपण पाहिला, जसं प्रश्न तसं उत्तर, थोडंसं आपटेकर पद्धतीचा चेंडू फलंदाज शपल झाला ऑन साइडचा, बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आपला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार, अतिशय दर्जेदार षटकार फलंदाज मनोज पाटील याच्या बॅट मधून आला।
अतिशय खराब चेंडू होता खऱ्या अर्थाने, थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, फलंदाज शपल झाला प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये देखील सुरेख आणि सुंदर संपर्क आपण पाहिलं आणि चेंडू बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक षटकार आला. या सादामेने संघ धावसंख्या होती ती 32. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील दोन्ही संघांनी लगेच आपले रिपोर्टिंग करायचे आहे. न्यू मिलन पायगाव आणि वीर तानाजी दापोडे. इनिंग ब्रेक नंतर आपण नाणेफेकी करणार आहोत, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. धन्यवाद. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदर सुप केले. चेंडू लॉंग लेग सीमाच्याकडे ट्रॅव्हल तो मार्ग होतो. कमालीचा फटका आपण मनोजच्या बॅट मधून पाहिला. चेंडूची लाय देखील अतिशय क्विक रीट केली. जबरदस्त फटका आपण पाहिला. चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणार. पुन्हा एकदा चौकार आला. चौकार संघ धावसंख्या 36 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गाचा पंचाण क्रॉस करतो. राईट अमोर समोर स्ट्राईक रोटेट करतो, ज्याच्या बॅट मध्ये सुरेख सुंदर धावा देखील आपण पाहिले. मनोज डावखुरा फलंदाज. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू मिड ऑफ लाईन, मात्र कुठल्यापर्यंत क्षेत्ररक्षण नव्हतं. अतिशय चांगली चेंडूची फेक झाली होती. चला न्यू मिलन पायगाव विपक्ष वीर तानी दापोडे या दोन संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम असून चेंडूची फेक झाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन रीट करता आली. फलंदाजाला थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं होता. बघा फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका.
39 धावा धावपळकर झालेले आहेत. षटक क्रमांक तिसरा संपतो. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 39. प्रति षटकाच्या मागे जर आपण सरासरी केली तर 13 धावांची आणि खऱ्या अर्थाने तिन्ही गोलंदाजांनी 13-13 धावा खर्च केलेल्या आहेत. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी खास करून गावदेवी स्पोर्ट्स भादवड या संघाचे नामांकित क्रिकेटर आमचे परम मित्र संतोषजी तरे यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी ऑल दी बेस्ट केले. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात आणि आम्हाला देखील ती लाईक करतात. धन्यवाद संतोषजी तरे. ऑर्गनाइज कमिटी आयोजकांना धन्यवाद देताना संतोष तरे. गोलंदाज मिलिन पहिला चेंडू मात्र थोडासा वेळ आपण पाहिला. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच व्हायची खूण कधी धावांनी सांगा. धावसंख्या 40 वर पोहोचते. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरच. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. अतिशय खराब चेंडू होता बघा. थोडासा हाफ टेकर पंधरा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाज शंपल झाला. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून पाहिला. वीरतानाजी दापोडे संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम राजू पाटील. वेलकम श्रीकांत दादा. वेलकम माणिक. अतिशय खराब चेंडू होता. थोडासा अपटॅकर पद्धतीने चेंडू होता. फलंदाज शप्पल झाला. त्याच्या बॅटमधून आपण बिग ब्लास्ट पाहिला. मिडी विक्षेपाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक आउट ऑफ षटकार आला. आणि या 7 धावांनी संघाची धावसंख्या साने पुढे सरकते 340. फुल्यांचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. बॅटच्या आउटसाइड येऊन चेंडू जातो तडम्यानला. 2 धावा कंप्लीट केले जातील. तिसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का? यस. तिसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघात के प्रयत्न आणि प्रयत्नामधून मात्र महत्वाचा फलंदाज मनोज फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 48 वर पोहोचते. पाटील नियोजन करतोय. आलेल्या हो सामन्यांचा अगेन्स्ट पुढे एकदा बोला. नेक्स्ट न्यू बॅट्समन श्याम मिलिन राईट आर्म ओर समार. या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू. पुण्याचा चेंडू ऑफ्रेडचा फटका देखील अतिशय चांगला पडतो. कार्पेट चेंडू जातोय. एक्स्ट्रा कवरला चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? यस. 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावाने हाफ सेंचुरी 50 धावा धावपळकर आपण पाहतोय. प्रदीप जोशी यांनी देखील एका चांगल्या संघाची उभारणी केलेली आहे. मिलिन हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण.
डीप मधून केले जाते मिळते फक्त एक धाव। एक धावांची संख्या धाव संख्या 51 वर पोहोचते। षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा अतिशय चांगला फटका निश्चित आपण पाहिला। मात्र अरुंद कार्पेट चेंडू डीपला आपण पाहिला। आउट फील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं। मिळते फक्त एक धाव। धाव संख्या 51 पुढे सरकते ती 51। निम्बलना पायगाव हा संघ देखील या ठिकाणी दाखल झाले। संघाचा कॅप्टन नवदर्शन तुमचं देखील मनापासून स्वागत वेलकम अनिल। आणि या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केला जाता। यस चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क। अतिशय कमालीचा फटका अप्रतिम उत्कृष्ट फटका खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं। फलंदाज श्याम याच्या बॅट मधून चेंडूला सुंदर हुक केलं। चेंडू लॉंग लेग सीमारेषा बाहेर जाणार। अतिशय नेत्र दीपक षटकाराला। संघात धावसंख्या देखील पुढे सरकते। धावसंख्या होते ती 57। वेलकम देवानंदजी मात्रे खऱ्या अर्थाने यांचं देखील मी कौतुक करेन। या स्पर्धेमधून ज्यानं खऱ्या अर्थानं आम्हाला मोलाचं सहकार्य केलं। कालवरगावचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य देवानंदजी मात्रे या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते। गेली 3 दिवस या स्पर्धेमधून ज्यांची आवर्जून आपण उपस्थिती देखील पाहतोय। पंचांचा नो बॉलचा इशारा येतो। एक दावेचा निर्वाळा। धावसंख्या 1 पुढे सरकते। हा चेंडू देखील असेल फ्री हिट। 58 धावा धावफलकावर शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर। मान्यवरांची मांदियाळी देखील आज पाहतोय। निश्चितच गोलंदाजाने आपली कामगिरी चोख बजावली होती। मात्र एसटी रक्षकाला कुठेतरी चेंडू गॅदर करता आला नाहीये। तिसरी धाव घेताना मात्र फलंदाजा ठिकाणी धावचीत बाद होतोय। आणि या अनुषंगाने षटक क्रमांक 4 देखील समजा 4 षटकांच्या ती धावसंख्या होते ती 60। आणि विजयाचं एक मोठं लक्ष असेल ते 61 धावांचं प्रति षटकामागे करावे लागतील। तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर। स्वागत आणि सन्मान करूया वीर तानाजी दापडे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर सन्मान्य राजू पाटील, सन्मान्य सूर्यकांतजी पाटील माजी संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर नितीन रामनाथ पाटील, अनिल मुकादम पायगाव संघाचे कॅप्टन यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। तब्बल 25 मिनिटं घेतलेली आहेत। पहिल्या इनिंग साठी बघा 10 वाजता बरोबर चेंडू टाकला होता आणि आता 10:26 झाले। काही हरकत नाही, 4-5 मिनिटं इकडे तिकडे होत राहतील। मात्र 50-60 मिनिटं घेऊ नका प्लीज। आज आपल्याला तब्बल 8 सामने कम्प्लीट खेळवायचे आहेत। चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक सर्वप्रथम आपण नाणेफेक करा, नंतर मान्यवरांचा शुभ सन्मान घ्या। न्यू मिलन पायगाव आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये हॅलो। न्यू मिलन पायगाव संघाचे कॅप्टन अनिल मुकादम यांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर राजू पाटील वीर तानाजी दापडे संघाचे नामांकित झाला, सूर्यकांत पाटील माजी कॅप्टन यांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। सूर्यकांत आपण देखील पुढे या। त्यानंतर वीर ताने दापोड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर नितीन रामनाथ पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। नितीन मी राकेशजी मात्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नितीन पाटील यांचं आपण सन्मान आणि स्वागत करायचंय। चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या।
हलो हलो पुनः एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये। स्वर्गीय प्रमिला भास्कर म्हात्रे यांच्या नावाने एक टॉस बॉक्स आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले परिजी म्हात्रे यांच्या माध्यमातून। चला न्यू मिलन पायगाव संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकमिंग घ्या लगेच या। सन्मान्य सुरेशजी मात्रे मणिलाल मात्रे यांना देखील विनंती आपण स्टेजवर या। तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये। दोन दिग्गज संघामध्ये रुगताच्या स्पर्धेतील दुसरा सामना एका बाजूला आपण पाहतोय। वीर तानाजी दापोडे या संघाचे कॅप्टन चिंतामण पाटील तर दुसऱ्या बाजूला न्यू मिलन पायगाव संघाचे कॅप्टन अनिल मुकादम। वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन काय म्हणणे छाप असं म्हणणे आणि अगेन्स्ट मात्र या ठिकाणी पडतंय। मान्यवरांचे खूप खूप कौतुक। आपण पुढचे एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज बनवा। मित्र सर्वात पहिला प्रश्न नाणेफेक जाईल। नाणेफेकचा कोल देखील तुमच्या बाजूने लागतोय। चार षटकांचा निर्धारित सामना आहे। काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करण्याचा काही मुख्य उद्देश? समोरच्या संघात आपण विचार केला नाही निश्चित का? सर्वात महत्वाचं म्हणजे या संघाकडे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे। अशा संघाला आपण क्षेत्ररक्षण करता कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35-40। त्यासाठी गोलंदाज फार महत्वाचे आणि कोण आपल्याकडे ट्रम्पकडे गोलंदाज असतील त्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? नितीन प्रदीप। खऱ्या अर्थानं जर निलू पायगाव या संघाचा आपण विचार केला 2020-2019 तर हा संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये होता। मात्र गेली 2 वर्ष कुठेतरी हा संघ थोडासा आपण बॅकफुट पाहतोय। मात्र एकमेव स्पर्धा आज या स्पर्धेला प्रारंभ झाला। साधारण मात्र आणि आदर्श टीम त्यांची स्पर्धा आहे। कमालीचं आयोजन आहे। या स्पर्धेमध्ये तुमचा संघ कशा प्रकारची कामगिरी करेल? सर्व आपण एका दाखवायचा प्रयत्न करू। त्यानंतर आयोजन नियोजन जे त्याबद्दल काय बोलाल? आयोजन इथे अतिशय उत्कृष्ट आहे। धन्यवाद। काही हरकत नाही आहे। मित्रा आपण नाणेफेक हरला सर्वात महत्वाचा प्रश्न नाणेफेक जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण। जास्त प्रश्न विचारत नाही वेल फॅमी आहे। फक्त ऑर्गनाइज कमिटी ने जे आयोजन केले त्या संदर्भात काय बोलू? प्रथम मी श्री कालिका माता 40+ कालवारजी यांचे अभिनंदन करतो। उत्कृष्ट असं आयोजन नियोजन आणि सदा मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक भव्य दिव्य असा आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। त्यांचे अभिनंदन घेऊ। धन्यवाद मित्रा। ऑल दी बेस्ट। तर बघा या ठिकाणी नाणेफेक दोन संघामधून झाली। नाणेफेकीचा कॉल लागतोय। न्यू मिलन पायगाव संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण। आमंत्रित केलं जातं वीर तानाजी दापोडे संघाला प्रथम फलंदाजीसाठी। मी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये। त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल टू कॉलरूम केनी सर। खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर। तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे। पहिल्या चेंडूवर आला चौकार, दुसऱ्या चेंडूवर आली बायच्या स्वरूपात एक धाव। एकूण धावा झाले आहेत 5-61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजय स्फोट खानपेठ संघाकडून सलामीर जोडी जितेंद्र आणि रवींद्र। रवींद्र स्ट्राईकवर आहेत। तर जितूयाच्या बॅटमधून आपण पहिला चौकार पाहिला। इथे चेंडूला खेळलेत अगदी डीप लॉंग ऑन शिमारशी घडी आणि वन बाउंड चेंडू शिमा पार। पंच सुनील मात्रे सरांचा इशारे तो चौकार। धन्यवाद काळूजी। पुन्हा एकदा सर्व क्रीडा उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आणि नुकतंच व्यासपीठावर मंचावर ज्यांचं शुभ आगमन झालं होतं वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन आणि माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी एक आर्थिक सहकार्य आम्हाला या ठिकाणी आलेले त्यांचं देखील मनापासून स्वागत। चौकारांनी धावसंख्या झाली ती 9। दोन्ही फलंदाजांनी अगदी चौकारांनी आपलं खाताकडून ओपन केले आहेत। गोलंदाज बजरंग संघातील सर्वात सिनियर खेळाडू। बॅटचे कडा लागले इष्टरक्षकाच्या कडून चांगलं इष्टरक्षण पाहायला मिळालं। नक्कीच दोन्ही
फलंदाजाने अगदी चौकाराने आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेले आहेत। पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला, दिशाही चेंडू पाहायला मिळाला। इथे बजरंग यांच्या पहिल्या षटकातील पहिला वाईट चेंडू इथे त्यांनी हाताळलेला आहे। धावसंख्या आपल्याला डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते, ते बिनबाद 10 धावा, अगदी 61 धावा विजयासाठी बनवायचे आहेत विजय स्पोर्ट खानपे संघाला। बघूया जितू आणि रवींद्र किती धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी बनवतात। चेंडूला इनफील्डच्या वरून केलेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, अगदी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वर जाऊन स्टॉप केला होता। चांगलं एष्टी रक्षण म्हणावं लागेल। आणि इथे तब्बल 3 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केले, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरची शतरक्षक चेंडूचा पाठलाग करत करत डीप एक्स्ट्रा कव्हर अगदी शिमरशी काही अंतरावर चेंडू अडवला होता। नक्कीच प्रमोद भोईर शोलोमाता वल या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय पदाधिकारी प्रमोदजी भोईर यांनी या स्पर्धेचे आयोजक श्री कालिका माता कालवार आणि दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिले। धन्यवाद प्रमोदादा भोईर, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। हॅलो, तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर, स्वागत आणि सन्मान करूया। कालवार गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्माननीय मणिलाल म्हात्रे यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। मी नरेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय, नरेशजी आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान मणिलाल म्हात्रे कालवार गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान। मणिलाल म्हात्रे या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माने सुरेशजी म्हात्रे, सुरेशजी म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। राकेशजी म्हात्रे यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य सुरेशजी म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। कालवार गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी आज ज्यांची आपण उपस्थिती पाहतोय या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं। धावसंख्या 15 झालेली आहे, 61 धावा बनवायचे आहेत। आणि आपण धावगतीचा विचार पाहिला तर अगदी जवळजवळ धावगतीला स्पर्श केलेला आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। इथे गोलंदाज मनोज पाटील आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे। धावसंख्या झाली ती 16। नक्कीच दोन्ही फलंदाजांनी पहिल्या ओव्हरमध्ये अगदी एक एक चौकार मारला होता, जितू यांनी 6 तर रवींद्रनी 7। पुढील चेंडू जितू याच्यासाठी, शपल क्रॉस झाले, अगदी चेंडूला अपेक्षित उचली दिली, कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये। चेंडू पडण्याआधीच थोडेसे शपल क्रॉस झाले होते, बॅकफुटला गेले होते, चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र इथं प्रयत्न फसतोय। डॉट चेंडूची समाप्ती। नक्कीच शॉर्ट मिड विकेट वरून चेंडूला उचललाय, इथे दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि फलंदाज रवींद्र धावचित बाद। बघा जी तिसर सर्कल आहे ती सर्कल क्रॉस करण्याआधी नवीन फलंदाजांनी मैदानामध्ये एंट्री करायची आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या प्लीज, कारण की जाणार आणि येणारा फलंदाज बरोबर तिसर सर्कलमध्ये दोन्ही खेळाडूंची क्रॉसिंग होणं गरजेचं आहे, या गोष्टीकडे लक्ष असू द्या मित्रांनो प्लीज, सहकार्याची आम्ही अपेक्षा करतोय। स्वर्गीय अशोक तुकाराम म्हात्रे खेळाडू कक्षामध्ये
खेलाडूंनी बसून घ्यायचंय, अगदी जिन्यावर कोणी खेलाडू बसणार नाहीये याकडे लक्ष द्या प्लीज। कॅप्टन उमेश खांडपे संघ, कवर पॉइंट रिजन मधून चेंडूला खेळलेत, डीप कवर मधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत दोन धावा इथे कंप्लीट केले जातात। धावसंख्या झाली ती 29, नक्कीच 29 धावा झाल्यात, 61 धावांचं लक्ष आहे। न्यू मिलन पायगाव, विजय स्पोर्ट खांडपे आणि कालिका माता खारबाव या तिन्ही संघांना आम्ही आवाज देतोय। सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे। न्यू मिलन पायगाव संघाचे संघनायक आपण देखील समालोचक कक्षामध्ये अल्पेश गायकवाड यांच्याशी लगेच संपर्क साधायचा आहे। नक्की जगदीशजी कारभारी, स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे उत्कृष्ट गोलंदाज, यांनी श्री कालिका माता खारबाव संघाला आणि स्पर्धेचे आयोजक संघाला शुभेच्छा दिले। धन्यवाद जगदीशजी कारभारी। चांगला चेंडू, चेंडूला टॅप केलेला आहे, गली क्षेत्रामधून अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते उपस्थित। धाव येईल फक्त आणि फक्त एका धावीनी, संघाची धावसंख्या झाली ती 21। 21 धावा झाल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर। बघा या ओव्हर मध्ये अगदी आपण विचार केला तर मनोज पाटील यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे, फक्त धावा खर्च केले 6। पहिल्या ओव्हर मध्ये बजरंगाच्या आल्या होत्या 15, एक धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले ते रवींद्र, 61 धावांचं लक्ष आणि अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 40 ची आवश्यकता आहे। 21 धावा झाल्यात, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 40 धावा बनवायचे आहेत। म्हणजे प्रत्येक षटकगणित जर आपण विचार केला तर 20 धावांची सरासरी अजूनही विजय स्फोट खांडपे संघाला गाठायची आहे। अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा श्री कालिका माता क्रीडानगरी मध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील श्री कालिका माता चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। गोलंदाज श्याम येत आहेत, पहिला चेंडू अगदी टेचच्या अंदाजानं सोडून दिलेले इष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्वेर मारा पाहायला मिळतोय। पंच सुनील मात्रे सरांचा इशारा आलेला व्हाईट या सामन्यासाठी, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मॅन फॉर पिंपला सुनील मात्रे सरांना पाहतोय। त्यानंतर स्क्वेअरले का पंच भाऊ पाटील सर मॅन फॉर खारबाव आणि विक्रम नाईक या तिन्ही पंचांनी अगदी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। चांगला चेंडू होता, अगदी चेंडूला मिडल ऑफ बॅट घेता आला नव्हता, चेंडू पायांवर आदळला होता फलंदाज विजेंद्र याच्या। माजी ग्रामपंचायत मालोडीचे कालिदास भगत यांनी या स्पर्धेचे आयोजक आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत। पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। बघा युट्यूबच्या माध्यमातून हे प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन आहेत आणि या प्रेक्षकमध्ये मालोडगावचे माजी सरपंच खारबाव संघाचे खंदे समर्थक कालिदास भगत साहेब यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून मला वाटतं कालिका माता खारबाव संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे। चांगला वेलकम नितीनजी गवळी। विजेंद्र अगदी निराश पावलांनी डगआउट मध्ये परतताना फक्त एक धावाचं योगदान दिलं, धावसंख्या आहे ती 22 आणि दोन फलंदाज डगआउट मध्ये आलेले आहेत रवींद्र आणि विजेंद्र।
नवीन फलंदाज मिलिंद क्रमांक चार वर हाउस डॅटचा अपील। उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला, पंच सहमत नाहीयेत। डॉट बॉल ची समाप्ति नक्की अगदी मनोज पाटील यांनी दुसरे षटक फक्त पांच धावा सहा धावा देऊन कंप्लीट केलं होतं आणि कुठेतरी फलंदाजांवर दबाव नक्कीच त्या षटकानंतर आपल्याला जाणवतोय। अगदी पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील 15 पेक्षा जास्त धावा बनवायला हव्या होत्या। त्या अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, फलंदाज स्क्वॉड बिहाइंड बात, पंच सुनील मात्रे सरांचा इशारा, फलंदाज बाद झालेत मिलिंद। नक्कीच अगदी मिडल ऑर्डरचे फलंदाजांनी साफ निराश केलेले आहे। वेलकम वीर तानाजी दापोडे संघ, बेस्ट ऑफ लक चिंतामण पाटील आणि न्यू मिलन पायगाव असा पुढील सामना आपण पाहणार आहोत। कालिका माता क्रीडा मंडळाने आयोजन केलंय छान, आयोजन केलंय छान, आयोजन केलंय छान, या मंडळाची आहे पोर सारी आरी रणजुंजार। उमेश जातोय न्यू बॅटर क्रमांक पाच वर, आता कुठेतरी विजय स्फोट खानपे संघाच्या फलंदाजांना अगदी चांगली फलंदाजी करावी लागेल। पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली केली होती, मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज विजेंद्र मिलिंद यांनी साफ निराशा केलेली आहे। दोन्ही महत्वाचे फलंदाज होते, इथे फटका केलेले बघूया। चेंडू हवेमध्ये आहे, डॉक्टर मनीष यांच्याकडून झेल ड्रॉप होतोय, डीप लॉंग आर्म या शिमारीच्यावर अगदी झेल पर्यंत पोहोचले होते, झेल जज करू शकले नाहीये। जीवनदान मिळतोय फलंदाज उमेशला, दोन धावीनी संघाची धावसंख्या झाली ती 24, पहिल्या ओव्हर मध्ये 15 आणि तीन षटकांच्या अंती धावसंख्या 24। वेलकम सुरेखनदादा पाटील, वेलकम हेमनजी भोईर, वेलकम कमलाकर पाटील, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यानंतर आपण लगेच पहिल्या फेरीचा दुसरा सामना पाहणार आहोत, न्यू मिलन पायगाव आणि वीर तानाजी दापोडी। चालू सामन्यातून विजय संघाला देखील कुठेही जायचं नाहीये, जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल त्या सामन्याचा लगेच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना लगेच खेळवला जाईल। विजयासाठी आता 6 चेंडू मध्ये 37 धावा आव्हान कठीण आहे। विजय स्फोट खानपे संघासाठी ही मॅच खूप दूर जाताना आपण पाहतोय। मनोज तरे येत आहेत, संघाचे संघनायक आहेत मनोज तरे। 6 चेंडू आणि 37 धावा, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अगदी काय क्षेत्ररक्षण केलेलं, वा चांगले क्षेत्ररक्षण, संघाच्या 3 धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। बघा मनोज तरी यांचं कौतुक करावं लागेल, अगदी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे। ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता तो चेंडू मात्र तिथे अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत क्षेत्ररक्षक। पुढील चेंडू 25 धावा, 5 मध्ये 36, आता आव्हान खूप कठीण आहे। हा चेंडू सीमापार जाईल नक्की, चौकार आलेले आहे, चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29। आता फक्त विजय स्फोट खानपे संघ आपला पराभवाचा जो धावांचा अंतर आहे तो कमी करू शकेल, कारण की सामना त्यांच्यापासून आता खूप दूर चाललेला आहे। मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 6, तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 आणि तिथूनच कुठेतरी विजय स्फोट खानपे संघ हा पराभवाच्या खायेत आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या सामन्यातून अगदी कालिका माता खारबाव संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळालेली आहे। नक्कीच प्रदीप जोशी आपल्या
सहकार्यांवर खुश असतील. सध्या इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना शॉर्ट थडम्यांवर पाहतोय. यष्टीरक्षकच्या मागे अगदी उजव्या बाजूला उभे आहेत. अपार मेहनत आहे श्री कालिका माता खारभाव संघाच्या उभारणीसाठी. प्रदीप जोशी भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव देखील आहेत. पुढील चेंडू मनोज तरे. चांगला चेंडू आहे बघूया. शतरक्षक आहेत. आता देखील चेंडू अडवलाय. अगदी चांगलं शतरक्षण करताना वारंवार जोशी साहेबांना माहित आहे की मनोज तरे कशा प्रकारे चेंडू हाताळतील आणि त्यांनी अगदी तिथं शतरक्षक तैनात ठेवलेले आहे. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक हा डीप फाईन लेग वर उभा केलेला आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इनफील्डच्या आतमध्ये एक शतरक्षक आहे. चांगली शतरक्षणाची मांडणी करताना पंच भाऊ पाटील सरांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू लँड झाला होता आणि हा चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या झाली ती 32. 32 धावा झाल्या म्हणजे अजूनही 29 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 2. चांगला चेंडू इथे अगदी ऑफस्ट्रेका वाकवली. फ्री हिट चेंडू आहे. नक्कीच फ्री हिट चेंडू आहे. बघा नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाला माहित आहे की फलंदाज बाद नाहीये. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी त्यांनी एक धाव देखील कम्प्लीट केलेली आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे फक्त. नक्कीच दापोडे संघाची आणि पायगाव संघाची लिगली रिपोर्टिंग झालेली आहे. चालू सामन्यातील दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती देतोय सामना संपल्यानंतर दोघांनी अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा चेंडू आणि ह्या चेंडूवर देखील शतरक्षक उपस्थित. बघा प्रयत्न खूप केले मात्र अपेक्षा टालू शकले नाहीये. आभार असेल विजय स्फोट खानपे संघ. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपला श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालभार संघाच्या वतीने खूप खूप आभार. हार्ड लक टफ लक विजय स्फोट खानपे. बेस्ट ऑफ लक प्रदीप जोशी ऑल टीम श्री कालिका माता खारभाव. अभिनंदन. हॅलो धन्यवाद काळू. हार्ड लक विजय स्पोर्ट्स खानपे संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती आपण स्टेजवर या. जितो आपण देखील या. उमेश भाऊ आपण देखील स्टेजवर या. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुम्हाला आमंत्रित केलं जात. आणि खानपे संघाचा कॅप्टन आणि संघाचा कॅप्टन थोडस ऑर्गनाइज कमिटीशी आपण संपर्क देखील साधायचा आहे. हडलक विजेंद्र एन गुड लक. गुड लक कालिका माता खारभाव. खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन प्रदीप जोशी यांचं. एक अतिशय चांगल्या उत्कृष्ट संघाची उभारणी देखील त्यांनी या ठिकाणी केली आणि आजच्या सामन्यामधून काही जबरदस्त परफॉर्मन्स देखील त्या संघानं केलेला आहे. एक चांगला विजय संपादित करताना प्रदीप जोशी यांचा संघ आपण पाहिला. एक बलाढ्य संघाला ज्यांना पराभूत केलं. खऱ्या अर्थानं गोलंदाजी फॉर्मॅट क्षेत्ररक्षण फॉर्मॅट आणि फलंदाजी या तिन्ही फॉर्मॅट मधून या संघानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोण आहे. मनोज पाटील तब्बल 51 मिनिटं पहिल्या सामन्यासाठी खर्चित केलेले आहेत. कृपया या गोष्टीकडे लक्ष असू द्या. तब्बल 51 मिनिटं लागलेली आहेत. पुढील जर सर्व संघांनी एवढा वेळ घेतला तर आपली स्पर्धा कशी पूर्ण होईल मित्रांनो. अगदी एका सामन्याला जर 50 ते 60 मिनिटं खर्च केली तर आपल्याला अगदी कमी षटकांचे सामने खेळवावे लागतील. प्लीज सहकार्य असू द्या. चला पुढील दोन्ही संघांनी लगेच आपला सामना सुरू करायचा आहे. आम्ही मान्यवर कक्षामध्ये मनोज पाटील याला सामनावीर पारितोषिक देतोय. तर जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये देऊया मनोज पाटील याला सामनावीर पारितोषिक. नक्कीच अगदी सामनावीर पारितोषिक म्हटलं की या स्पर्धेमध्ये जणू काही आपल्याला आमदार चषक आणि बाली ट्रॉफीची आठवण होते. भरपूर पारितोषिक आहेत. ट्रॉफी असेल, केक पेस्ट्री असेल, मिठाई बॉक्स, त्यानंतर घड्याल. नक्कीच मनोज पाटील आणि फोकस आणि फेमस डॅनी या नावाने आहेत. नक्कीच या मनोज
पाटील आपण व्यासपीठावरती तर आपण देऊया सर्वप्रथम मैन ऑफ द मैच स्वरूप एक आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला कैलास वश्य राजेश कातूर मात्रे यांच्या स्मरणार्थ राकेश कातूर मात्रे यांनी स्पॉन्सर केली आहे। मान्यवर कक्षा मधून मी मनीलाला मात्रे साहेबांना विनंती करतोय। मनील मात्रे साहेब आपले शुभ असते। आपण सर्वप्रथम ही आकर्षक ट्रॉफी मैन ऑफ द मैच स्वरूपात आहे ती स्पॉन्सर करायची आहे, वितरण करायचं आहे। त्यानंतर आपण केक पेस्टी देऊया। श्री सागर राजाराम पाटील यांच्याकडून आम्हाला केक पेस्टी इथे स्पॉन्सर झाली आणि अनंताजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केक पेस्टी इथे दिली जाईल। त्यानंतर शितपे कोल्ड्रिंक कैलासवशी अजय रामदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार केवल अजय पाटील पाटील यांनी स्पॉन्सर केले। रमाकांतजी म्हात्रे या मान्यवरांना विनंती असेल। सुरेशजी मात्रे शुभ हस्ते हा कोल्ड्रिंक इथे दिला जातोय। आणि एक घड्याल कैलास वश्य गुलाब जगन पाटील यांच्या स्मरणार्थ आमच्या कालिका माता 40+ चे खेळाडू पंकेश जगन पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झाले। मी मनोहरजी मात्रेंना विनंती करतोय। मनोहरजी मात्रे मामांच्या शुभ हस्ते हा घड्याल। धन्यवाद, खूप खूप अभिनंदन मनोज पाटील। मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन। जाऊया आपण पुढील सामन्याच्या धावत्या